आदिवासी समाजातील नोकऱ्या बोगस आदिवासी जात पडताळणी प्रमाणपत्र देऊन 75,000 सरकारी नोकऱ्या हडपल्या. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजातील नोकऱ्या हडपणारे बिगर आदिवासी हे आदिवासी जात पडताळणी प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेले होते. त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील आदिवासी संघटना एकवटून कोर्टात धाव घेतली असता सुप्रीम कोर्टानं येत्या 75,000 नोकरदारांना नोकरीतून कमी केलं असताना आताच्या विद्यमान शिंदे फडणवीस सरकारनं त्या बोगस आदिवासी नोकरदारांना कायम नोकरीवर घेण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय म्हणजेच कोर्टाचा अपमानच असून आणि महाराष्ट्रातील करोडो आदिवासी समाजाची दिशाभूल केली आहे. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात येत आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यात 9 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय व सर्व आदिवासी संघटना संस्था एकजूट होऊन आक्रोश मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. त्या दरम्यान बोगस आदिवासी हटाव आदिवासी बचाव अशा घोषणा देऊन आक्रोश शिंदे फडणवीस सरकार विरोधात करण्यात आलाय. या आक्रोश मोर्चात आमदार विनोद निकोले आमदार सुनील भुसारा काशीनाथ चौधरी पांडुरंग बेलकर माधव लिलका ॲडव्होकेट विराज गडग सुनील पराळ विलास वांगडा पत्रकार निलेश कासट पत्रकार माधव तल्ला भरत भोये सुनील गुहे विलास सुबडा पाटकर सर चैत्या माढा सर्व आदिवासी संघटना कार्यकर्ते उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य सरकारने शिंदे आणि फडणवीस सरकारने 29 नोव्हेंबरला जो बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा खरं म्हणजे आमच्या संबंध महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासींवर एक अन्यायकारक असा निर्णय घेतलेला आहे. जवळजवळ 1,25,000 वरती ही संख्या आहे जे बोगस आदिवासी जे आमच्या हक्काची जागा घेऊन हडप करून जे बसलेले आहेत. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की ह्या जागा सर्व खाली करून त्या ठिकाणी आदिवासींची भरती झाली पाहिजे. परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मारून ह्या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय गंभीर आहे आणि त्याचा या सरकारचा फडणवीस आणि शिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ह्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व आदिवासी बंधव सर्व आलेले आहेत. सर्व आमच्या वेगवेगळ्या आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी मी इथे आलेले आहोत आणि हा एक त्यांना इशारा आहे. त्यांनी त्वरित जर हा जो निर्णय घेतला तो मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो संबंध दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा जो आदिवासी आहे हा संपूर्ण रस्त्यावर येईल आणि ह्या सरकारला नाकेनऊ राहणार नाही. येणाऱ्या नागपूर अधिवेशनमध्ये सर्व आम्ही आदिवासी आमदार एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात तिथे निदर्शनं करणार आहोत. पालघर जिल्हा रिपोर्टर माधव तल्ला.